मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जो सोमवार गेला त्या सोमवारी तुम्ही शिवलीला अमृत कथासार अध्याय अकरावा सत्तर हजार लोकांनी माझा हा अध्याय शेअर केला त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद करते थँक्स असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि शिवकथा गणेशस्तोत्र अथर्वशीर्ष ज्या पण कथा आहेत त्या मी स्वतः जे करते ज्या प्रभावी सेवा मी ज्या करते त्याच मी तुम्हाला टाकते तर ह्या कथा आणि सेवा आणि उपाय करत राहा तर याच्याने खरोखरच खूप फरक पडतो आपल्या मनाला शांती भेटते आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा होते निगेटिव ऊर्जा बाहेर जाते आणि आपलं डोकं शांत होतं खरं तर म्हणजे घरात आपण एकदम पॉझिटिव ऊर्जेने राहायचं आणि आनंदित राहायचं कोण काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याला रिप्लाय करू नका आपल्याला काय करायचं आहे ते करा कोणाचे कोणी काही तुमचं मन पण दुखवेल तरी त्याला समोरच्याला तुम्ही रिप्लाय देऊ नका तुम्ही रिप्लाय नाही देणार त्यातच तुम्हाला खूप आनंद राहणार परमेश्वर सर्व बघत आहे त्याला रिप्लाय परमेश्वर देईल आपल्याला द्यायची जरूरत नाही आहे समय वक्त टाईम सर्व काही जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्याला रिप्लाय देईल तर तुम्ही देऊ नका कारण आपल्याला आपल्या मनाला आनंद कोणी देऊ नाही शकत तर कमसे कम, कम आपण या स्तोत्राने सुद्धा श्रवण केल्याने आपल्या मनाला पॉझिटिव्ह ऊर्जा आणि आनंद आपण स्वतःच आपण आपल्या शरीरामध्ये निर्माण करू शकता का की आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी आपले मुलं खूप हुशार व्हायला पाहिजे घरात बरकती राहायला पाहिजे यासाठी आपल्याला आपल्या मनात अगोदर पॉझिटिव्ह ऊर्जा राहायची आणि श्रद्धा आणि भक्ती मेन तुमची श्रद्धा आणि भक्ती राहिली की सर्व काही ठीक होणार आहे तर तुम्ही दररोज शिवलीला अमृत अकरावा अध्यायाचं पठन करा पारायण करा एक पाण्याची बाटली जवळ ठेवा ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ लावणार तर एक पाण्याची बाटली जवळ ठेवा एक घीचा दिवा एक तेलाचा दिवा दोन अगरबत्त्या त्या अगरबत्त्यांमधली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका आणि अध्याय पूर्ण झाल्यानंतर ते पाणी आपल्या घरात शिंपणा आपल्या मुलांना द्या बरकतीमध्ये शिंपणा तर याच्याने शंभर टक्के फरक पडेल तुम्हाला कमीत कमी सवा महिना रोज या अध्यायाचं पारण करायला करावं लागेल एक दिवस ऐकला म्हणजे आपल्याला शिवजी प्रसन्न होतील असं नाही दररोज शिवाला घट्ट पकडून ठेवा आपला आत्मविश्वास दृढ ठेवा म्हणजे शिवाप्रती आपली भक्ती गणपतीप्रती आपली भक्ती ज्या देवाला आपण मानतो त्याच्याप्रती जी भक्ती राहील त्या भक्तीने श्रद्धा विश्वासाने आपल्या मनात जे आपण कार्य विचार केलेला आहे आप आपल्या मुलांसाठी तर तो नक्कीच पूर्ण होईल यात मुळी शंका नाही आहे तर जसे तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने ज्या विश्वासाने तुम्ही उपाय ज्या विश्वासाने तुम्ही स्तोत्र ऐकणार त्या अविश्वासाने तुम्हाला भगवंत तुम्हाला देईल यात मुळीच शंका नाही तर आता आपण या व्हिडिओच्याद्वारे गणेश स्तोत्र संकटनाशनम स्तोत्राचं पठन करणार आहोत तरी पण जास्तीत जास्त लोकांनी पठन करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जसा माझा हा व्हिडिओ सत्तर हजार लोकांनी शेअर केला शिवलीला अमृत अकरा वाद्या तुम्ही शालिनी सागर चॅनलवर जाऊन दोन दिवस अगोदर बघू शकता की किती लोकांनी शेअर केलेला आहे तर तुमचं मनपूर्वक मी सर्वांचा धन्यवाद करते आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा तर भगवंत सर्वांचं चांगलं करेल आपण ज्यांना ज्यांना सपोर्ट केलं मनात सुद्धा तुम्ही शेअर केलं तरीसुद्धा तुम्हाला भगवंत त्याचा रिप्लाय तुमच्या अकाऊंटला पुण्याच्या वाट्याने जमा करून देईल पैशांचा वाटा अका वाटा जो आहे तो अकाउंटला जास्त नाही पाहिजे केव्हा पण पुण्याचा वाटा जास्त पाहिजे कारण पुण्य हे वेळीस आपल्या संकटाच्या वेळीस कामात येणारं आहे तर ते फक्त पदरी येणार आहे तर ते पुण्य म्हणून पुण्यत जास्त आपल्या वाट्याला करत राहा सत्कर्म करत राहा कोणाचं मन दुखू नका कोणाला वाईट बोलू नका जर कोणाशी चांगलं बोलत नाही तर कमसे कम, कम वाईटसुद्धा बोलून त्याचं मन दुखू नका तर मित्रांनो थँक्स तुम्ही माझ्या या चॅनलला एवढा सपोर्ट केला एवढा व्हिडिओ माझा शेअर केला त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद करते महाकालेश्वर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही मी भोलेबाबाला प्रार्थना करते आणि आता गणेश स्तोत्राला सुरुवात करते श्री गणेशाय नमो नमः प्रणम्य देवं गौरी विनायकं भक्ता वासंस्मरे नित्यं मायुकामार्थसिद्धये प्रथमवक्रतुण्डं च एकदन्तद्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाक्ष गजवक्रचतुर्थकं लम्बोदर च पञ्चम च षष्टमविकटमेव च सप्तमविघ्नराजेन्द्रधूम्रवर्णु तथाष्टमं नवं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् गणपति द्वादश तु गजाननं द्वादश एतानि नामानि पठेत् नर न च विघ्न भयम् तसिद्ध करम प्रभु विद्यार्थी लभते लभते विद्या धन पुत्रार्थी लभते पुत्रो मोक्षार्थी लभते गति जपे गणपती स्तोत्र ष्मासे मासे ये च लभते नात्र न संशया श्री नारदपुराणे संकटनाशन स्तोत्र सूर्ण तर मित्रांनो इथे संकटनाशन स्तोत्र संपूर्ण झालं आहे गणपती स्तोत्राचा जप कसा करावा दर मंगळवारी गणपती स्तोत्राचा जप करावा उत्तम समजले जाते एका कपड्याच्या आसनावर मांडी घालून पूर्व दिशेला तोंड करून बसावे जमिनीवर स्वस्तिक काढावी व त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा ग्लास ठेवावा आणि गणपती स्तोत्राचा जप करावा आणि ते पाणी तीर्थ म्हणून आपल्या मुलांना या आपल्या घरात शिंपणावे म्हणजे वातावरण हे संपूर्ण पॉझिटिव्ह होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि तुमचं एक लाईक माझा आत्मविश्वास वाढवतो आणि तुमचं एक कमेंट्स मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा भेटतं तर जास्तच आवडला असेल तर असंच शेअर करा स्वामी श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल करा जय श्री गणेशा करा मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जो सोमवार गेला त्या सोमवारी तुम्ही शिवलीला अमृत कथासार अध्याय अकरावा सत्तर हजार लोकांनी माझा हा अध्याय शेअर केला त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद करते थँक्स असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि शिवकथा गणेशस्तोत्र अथर्व शीर्ष ज्या पण कथा आहेत त्या मी स्वतः जे करते ज्या प्रभावी सेवा मी ज्या करते त्याच मी तुम्हाला टाकते तर ह्या कथा आणि सेवा आणि उपाय करत राहा तर याच्याने खरोखरच खूप फरक पडतो आपल्या मनाला शांती भेटते आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा होते निगेटिव ऊर्जा बाहेर जाते आणि आपलं डोकं शांत होतं खरं तर म्हणजे घरात आपण एकदम पॉझिटिव ऊर्जेने राहायचं आणि आनंदित राहायचं कोण काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याला रिप्लाय करू नका आपल्याला काय करायचं आहे ते करा कोणाचे कोणी काही तुमचं मन पण दुखवेल तरी त्याला समोरच्याला तुम्ही रिप्लाय देऊ नका तुम्ही रिप्लाय नाही देणार त्यातच तुम्हाला खूप आनंद राहणार परमेश्वर सर्व बघत आहे त्याला रिप्लाय परमेश्वर देईल आपल्याला द्यायची जरूरत नाही आहे समय वक्त टाईम सर्व काही जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्याला रिप्लाय देईल तर तुम्ही देऊ नका कारण आपल्याला आपल्या मनाला आनंद कोणी देऊ नाही शकत तर कमसे कम, कम आपण या पूजापाठ स्तोत्रानेसुद्धा श्रवण केल्याने आपल्या मनाला पॉझिटिव ऊर्जा आणि आनंद आपण स्वतःच आपण आपल्या शरीरामध्ये निर्माण करू शकता का की आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी आपली मुलं खूप हुशार व्हायला पाहिजे घरात बरकती राहायला पाहिजे यासाठी आपल्याला आपल्या मनात अगोदर पॉझिटिव्ह ऊर्जा राहायची आणि श्रद्धा आणि भक्ती मेन तुमची श्रद्धा आणि भक्ती राहिली की सर्व काही ठीक होणार आहे तर तुम्ही दररोज शिवलीला अमृत अकरावा अध्यायाचं पठन करा पारायण करा एक पाण्याची बाटली जवळ ठेवा ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ लावणार तर एक पाण्याची बाटली जवळ ठेवा एक घीचा दिवा एक तेलाचा दिवा दोन अगरबत्त्या त्या अगरबत्त्यांमधली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका आणि अध्याय पूर्ण झाल्यानंतर ते पाणी आपल्या घरात शिंपणा आपल्या मुलांना द्या बरकतीमध्ये शिंपणा तर याच्याने शंभर टक्के फरक पडेल तुम्हाला कमीत कमी सवा महिना रोज या अध्यायाचं पारण करायला करावं लागेल एक दिवस ऐकला म्हणजे आपल्याला शिवजी प्रसन्न होतील असं नाही दररोज शिवाला घट्ट पकडून ठेवा आपला आत्मविश्वास दृढ ठेवा म्हणजे शिवाप्रती आपली भक्ती गणपतीप्रती आपली भक्ती ज्या देवाला आपण मानतो त्याच्याप्रती जी भक्ती राहील त्या भक्तीने श्रद्धा विश्वासाने आपल्या मनात जे आपण कार्य विचार केलेला आहे आप आपल्या मुलांसाठी तर तो नक्कीच पूर्ण होईल यात मुळी शंका नाही आहे तर जसे तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने ज्या विश्वासाने तुम्ही उपाय ज्या विश्वासाने तुम्ही स्तोत्र ऐकणार त्या अविश्वासाने तुम्हाला भगवंत तुम्हाला देईल यात मुळीच शंका नाही आहे तर आता आपण या व्हिडिओच्याद्वारे गणेश स्तोत्र संकटनाशनम स्तोत्राचं पठन करणार आहोत तरी पण जास्तीत जास्त लोकांनी पठन करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जसा माझा हा व्हिडिओ सत्तर हजार लोकांनी शेअर केला शिवलीला अमृत अकरा वाद्या तुम्ही शालिनी सागर चॅनलवर जाऊन दोन दिवस अगोदर बघू शकता की किती लोकांनी शेअर केलेला आहे तर तुमचं मनपूर्वक मी सर्वांचा धन्यवाद करते आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा तर भगवंत सर्वांचं चा चांगलं करेल आपण ज्यांना ज्यांना सपोर्ट केलं मनात सुद्धा तुम्ही शेअर केलं तरीसुद्धा तुम्हाला भगवंत त्याचा रिप्लाय तुमच्या अकाउंटला पुण्याच्या वाट्याने जमा करून देईल पैशांचा वाटा अका वाटा जो आहे तो अकाउंटला जास्त नाही पाहिजे केव्हा पण पुण्याचा वाटा जास्त पाहिजे कारण पुण्य हे ऐनवेळीच आपल्या संकटाच्या वेळीस कामात येणारं आहे तर ते फक्त पदरी येणार आहे तर ते पुण्य म्हणून पुण्यात जास्त आपल्या वाट्याला करत राहा सत्कर्म करत राहा कोणाचं मन दुखू नका कोणाला वाईट बोलू नका जर कोणाशी चांगलं बोलत नाही तर कमसे कम, कम वाईटसुद्धा बोलून त्याचं मन दुखू नका तर मित्रांनो थँक्स तुम्ही माझ्या या चॅनलला एवढा सपोर्ट केला एवढा व्हिडिओ माझा शेअर केला त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद करते महाकालेश्वर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही मी भोलेबाबाला प्रार्थना करते आणि आता गणेश स्तोत्राला सुरुवात करते श्रीगणेशाय नमो नमः प्रणम्य शिर्षादेमं गौरीविनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायूकामार्थसिद्धये प्रथमवक्रतुण्डं च